नाशिकच्या गोदा घाटावर पुरोहितांच्या दोन गटांमध्ये चांगलीच हमरी तुमरी झाली. पूजेसाठी आलेला यजमान पळवण्याच्या कारणावरून हा वाद झाला. यावेळी काही पुरोहितांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये पूजेच्या कारणावरून पुरोहितांमध्ये हाणामारीच्या अनेक घटना घडल्यात. मात्र आता नाशिकच्या गोदा घाटावरही पुरोहितांमध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने टीकेचे सूर पाहायला मिळत आहेत. काय सगळा प्रकार घडला आपण जाणून घेऊयात. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे. मुकुल, काय सगळा प्रकार घडला होता आणि हा वाद अखेर क्षमला का? दीपक, नाशिकच्या गोदा घाटावर अनेक प्रकारचे धार्मिक विधी पार पडल्या जातात. आस्ती विसर्जन असेल किंवा दशक्रिया विधी सारखे इथे धार्मिक विधी पार पडल्या जातात. ही जागा ठरलेली आहेत वंश परंपरागत. अनेक कुटुंबांचे पुरोहित देखील ठरलेले असतात, परंतु कधी जागेच्या वादावरून तर कधी यजमानांच्या कारणावरून इथे भांडणं होत असतात, खटके उडत असतात. अशा स्वरूपाचा एक प्रकार काल देखील घडलेला होता. मात्र यावेळीस एका मोबाईल मध्ये त्याचं शूटिंग करण्यात आलं आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झाला, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. आपण बघितली आधी त्र्यंबकेश्वरमध्ये थेट हाणामारीचे प्रकार घडलेले होते. सुदैवानं नाशिकमध्ये अद्याप अशा स्वरूपाची घटना घडलेली नाहीये, मात्र तरी देखील पुरोहितांमध्ये झालेल्या वादाचे आता नाशिकमध्ये टीका होऊ लागलेली आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.